मंगलवार को पंचायत समिति तिरुडिया में विजय रहांगडाले विधायक तिरुडा गोरेगांव विधानसभा क्षेत्र की अध्यक्षता में विभिन्न विषयों पर चर्चा की गई। वित्तीय वर्ष 2023 और 24 में क्रियान्वित योजना एवं वर्ष 2024-25 में क्रियान्वित होने वाली योजना की मंडलीय समीक्षा की गई तथा राष्ट्रपति की अनुमति से आए विभिन्न मुद्दों पर चर्चा कर संबंधित अधिकारियों को आदेश दिए गए कि कार्यवाही करें। बरबसपुरा से डब्बी टोला सड़क और पुलिया निर्माण में भ्रष्टाचार हुआ है और इस संबंध में संबंधित इंजीनियर को 2 दिन में पुलिया का काम दोबारा करने का आदेश दिया गया है। तिरुड़ा पंचायत समिति अंतर्गत तिरुड़ा क्षेत्रातील सरपंच उपसरपंच याचा सरपंच संमेलन त्याबरोबरच आढावा सभा घेण्यात आली। सर्व 17 विषयावर ही आढावा सभा 17 विषय जे पंचायत समितीच्या माध्यमातून आणि विविध विभागाच्या माध्यमातून असतात त्याची आढावा घेण्यात आला आणि निश्चितच जे जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचं काम आज या सभेच्या माध्यमातून अधिकारी आणि जनप्रतिनिधी ह्याच्या माध्यमातून करण्यात आला। अनेक प्रश्न असतात, अनेक त्रुट्या असतात, छोट्या छोट्या बाबीवर कामं थांबलेले असतात, त्या या सभेच्या माध्यमातून त्याचे निराकरण आपण केलेलं आहे। म्हणजे मागील 2 वर्षापासून 2 रेजिमपासून तिरुडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधित्व करत आहे। अनेक असे कामं आहेत जे मार्गी लागले आहेत आणि ते पूर्ण केल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही। तो धापेवाडा उपसा सिंचनाचा प्रश्न असो, निमगावचा प्रश्न असो किंवा गोरेगावपर्यंत पाणी नेण्याचा असो, अनेक विकास कामं करण्याचा ध्येय माझ्या आहे आणि त्या अनुषंगाने मी अगोदरच सांगितलं आहे की मी विधानसभा लोकसभेसाठी उत्सुक नाही आहे। माझा एक स्वभाव आहे की जो काम हाती घेतला तो काम पूर्ण करायचा आणि त्या अनुषंगाने अनेक जे विकासाचे कामं आहे आतापर्यंत केलं नाही फार केलं आहे पण ते जोपर्यंत पूर्णतास नेत नाही तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही। आणि पक्षश्रेष्ठी जो ठरवतील, मी आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केला, आजपर्यंत कधीही तिकीट मागण्याकरिता आपली उमेदवारी मागण्याकरिता शक्ती प्रदर्शन केला नाही किंवा कुणाकडे गेलो नाही। मला पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचा काम मी केलेला आहे। निश्चित जे जबाबदारी पक्ष देईल ते जबाबदारी मी घेणार आहो। NBCN न्यूज के लिए तिरुडा से भूपेंद्र रंगारी की रिपोर्ट।